जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. थांबा, कोणी गोंधळ करू नका. हे बघा, आम्हाला राधिका मॅडमना अटक करायच लागेल. कोणी गोंधळ करू नका. थांबा, तुम्ही असं काही बोलू नका. माझ्यासाठी असं काही करण्याची गरज नाहीये. प्लीज राधिका, राधिका तू जरा शांत राहा ना. त्यांना बघू दे ना काय करायचं ते. नानी, त्यांनी कुठले प्रश्न सुटणार आहेत का? इन्स्पेक्टर साहेब, एक विनंती करते मी, तुम्ही मला घेऊन जाला बरं. हे जे काही घडलं आहे ते मायामुळे घडलं आहे असं समजा आणि मला अटक करून घेऊन जा बरं. आई, हे काय बोलताय तुम्ही? काय व साहेब, हा चांगले वाईटाची काय कदर नाही भाई तुम्हाला? माझ्या ताईनं काय बी केलेलं नाही. 52 कशी सोनं आहे सोनं, तिला मी अटक होऊ देणार नाही म्हणजे नाही. हे बाप, तुम्ही काही काळजी करू नका. हे बघ, कोर्टात केस होईल, तिथे काय ते खरं खोटं होईल. मी काही केलं नाही ना, मग मी नीट राहीन. हा, तुम्ही काळजी नका करू. ते कशाला काळजी करतील राधिका? काळजी तर तुला करायला हवी. खरं खोटं काय होणार आहे? तुला आता बाहेर येताच येणार नाही. एकदा जेलमध्ये गेलीस की गेलीस, आणि जेव्हा येशील तेव्हा राधिका मसालेचं शनाया मसाले झालेलं असेल. प्लीज मॅडम, चला, प्लीज कोऑपरेट. थांबा 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 मॅडम, सॉरी, पण प्लीज. साहेब, तुम्ही राधाला अटक नाही करू शकत. तुम्ही आमच्या कामात हस्तक्षेप करू नका. घेऊन चला यांना. एक एक मिनिट साहेब, तुम्ही जरा हे बघाल प्लीज. काय? हे काही पेपर्स आहेत, त्यामुळे तुम्ही राधाला नाही अटक करू शकत. कसले पेपर्स आहेत? हे माझ्याकडे अटक वॉरंट आहे. साहेब, मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय. तुमच्याकडे वॉरंट आहे, पण माझ्याकडे अटकपूर्व जामीन आहे. बघा प्लीज. मॅडम, तुम्ही पण बघा. वाचता येत ना? बघा. हे असं कसं शक्य आहे? काय नाही साहेब, तुम्ही हिला अटक करा. नाही, त्यांना अटक करू शकत. त्यांच्याकडे अटकपूर्व जामीन आहे. अहो, असं कसं? आपल्याकडे पण अटक वॉरंट आहे की? हो, त्यांनी जामीन पण आणलाय, त्यामुळे त्यांना अटक करण्यात काही अर्थ नाहीये. मी सांगितलं होतं ना तुम्हाला की हिला तुम्ही काहीही करू शकत नाही. चला या आता. हो, जाणारच आहे मी. लवकरच कोर्टात केस उभी राहील, सोडणार नाही कुणाला.